तर नमस्कार मित्रांनो, आपण परत भेटतोय दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बघू शकता तुम्ही बँडची गाडी आली आहे. आजचा कार्यक्रम आहे त्र्यंबकेश्वरमध्ये, मुंजेचा कार्यक्रम आहे. तर बँडचे पोर आले काही आतमध्ये बसले. हे आपलं ऑफिस आहे, बॅक साईडचं पुढून ऑफिस आहे आपलं. बघा पोरं पण बसलेले आहे आपले. अजून वेळ आहे, खूप संध्याकाळचा कार्यक्रम आहे. आवर सवर चालू आहे पोरांची. तर हे आपलं त्र्यंबकेश्वरचं निसर्गरम्य दृश्य आहे, बघू शकता. कोणता पण माणूस इकडं आला ना तर त्याला असं वाटतं इकडंच राहून घ्यावा. बघू आता संध्याकाळचा कार्यक्रम आहे, तयारी चालू आहे. मुलं पण येतं अजून, टाईम आहे. आता एक एक जण 12 गावचे 12 मुलं राहतात, त्याच्यामुळे थोडा टाईमच होतो मुलांना यायला. तर मित्रांनो, आपण परत एकदा भेटतोय दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर गाडी आत्ताच आलेली आहे, दुपारचे 12 वाजले. संध्याकाळची ऑर्डर आहे, पण मुलं सगळे आत्ताच येऊन बसले, कारण लांबून लांबून येत राहतात मुलं, त्याच्यामुळं सगळ्यांना लवकर बोलून घेतो आम्ही. बघा गाडी आली आहे, काम चालू आहे थोडं मुलांचं, टिंक्या वगैरे फिट करण्याचं काम चालू आहे. बघा मित्रांनो, गाडीची पण साफसफाई चालू आहे. आता गाडी वगैरे धुऊन वगैरे सगळं आता तिला साफसफाई करून न्यावी लागेल. बघू शकता तुम्ही गाडीची साफसफाई चालू आहे. आमचे बेस वादक बाळासाहेबजी गाडी वॉश करताना. बाळू मामा हात करा. आणि हे दुसरे बेस वादक. तर मित्रांनो, आज आपण त्र्यंबकेश्वर येते, ऑर्डर आहे आपली, मुंजेचा कार्यक्रम आहे. तर सगळे मुलं आले, ती गाडी येते आता आपली. बघा मागे आपलं तिदमे पॅलेस म्हणून लॉजिंग आहे, तुम्ही एकदा नक्की व्हिजिट द्या. मागे आपले आवडलं का? बघा गाडी येते, बघा आपली गाडी येते. आता समोर इकडे त्र्यंबकेश्वर, आता 5 मिनिटाच्या अंतरावर 4 किलोमीटर त्र्यंबकेश्वर लागेल. बघा आपली गाडी आली, आता निघायचं आहे. पोरं पण आले, सगळ्यांची तयारी झाली आहे. आपण आम्ही आता या गाडीवर जाणार आहे.
तर आपण आलोय त्र्यंबकेश्वरच्या एकदम गेटवर. मित्रांनो आज आपण आलोय त्र्यंबक शहरात. आमची गाडी पण पोहोचली. आता पोहोचलो आपण आता स्पॉटवर आहे. आम्ही चहा प्यायला थांबलेलो आहे. मी सिंगर आम्ही सगळे चहा प्यायला थांबलोय. बघा इकडे मागे कुशावर्त आहे. कुशावर्त मंदिर आहे. थोड्या थोड्यात आता पूर आवरत आहे. आवरून झालं का आता चालू करू आपण. पण गर्दी बघा तुम्ही, गर्दी पण खूप आहे. मित्रांनो आपण आलो आज त्र्यंबकेश्वर येथे. आलो आम्ही स्नान करायला कुशावर्ता. बघू शकतो मागे इथे गोदावरी चौगम झाला. हो इथे गोदावरी चौगम झाला. वरतून उगम झालेलं आहे पण सगळं पाणी इथेच येतं बाबू. हो इथून मग नाशिकची गोदावरी नदी इथून चालू होते. इथून नाशिक पंचवटीला गेले. चालू म्हणजे वरती वरती ब्रह्मगिरी पर्वत आहे. हो इथनं गोदावरीचा उगम आहे आणि त्याच्यानंतर इथून वरती प्रकट झाली. इथून तुम्ही नाशिक कडे खाली जाते. हो नाही नाशिक आता आपली ऑर्डर चालू होणार आहे. सेटअप वगैरे लावून घेतो मी पण. आणि आमचे प्रसिद्ध टिमकी वादक आहे. एकदम जुने माणूस आहे भगवान दादा गांगुर्डे. चहा वगैरे झाला आपला रेडी. गाडीचं सेटअप वगैरे झालं आहे रेडी. आता शार्पी वगैरे लागून आले तर फक्त वायरिंग करतायचे. आपने बुलाया हम चले आए. ओ मी पण आता आपला सेटअप लावून घेतो माझा कीबोर्डचा. चेतन भाऊ पण सेटअप लावत आहे. त्यांचं वायरिंगचं काम चालू आहे. जनरेटर चालू झालं यार. दुसरा ब्लॉग आहे. इंस्टाग्रामला पण लाईव्ह येत असतो. तुम्ही बँडचे लाईव्ह अपडेट बघू शकता माझ्या इंस्टाग्राम आयडीवर. मित्रांनो आता जितकी आता ऑर्डर संपली. मुलं शार्पी काढ दादा. खूप मजा आली त्र्यंबकेश्वर मध्ये ऑर्डर करून. आता आवडत मुलं उतरवत आहे. आणि यांची ओळख करून द्यायची राहिली होती. डॉक्टर डॉक्टर या आमचे बँडचे डॉक्टर आहे. यांना सगळे डॉक्टर म्हणूनच ओळखतात. फेमस थापडोल वादक आहे. हे आमचे दाखवा. हे आमचे योगेश गांगुर्डे.
चांगले वादक आहे एकदम ऍक्शन मध्ये वाजवत आहे यांचं वाजवणं पाहून लोक सगळे त्यांच्याकडेच पाहत्या असे ते आमचे वादक शार्पे वगैरे उतरून झाले आता आता निघायची तयारी मित्रांनो आजचा व्लॉग संपलाय निघायची तयारी झाली ऑर्डर संपली आवडले आता फोन पण चालले तर कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.